rainy season. In our country, the rainy season begins in June and ends in August. आपल्या देशात जून महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होते आणि ऑगस्ट महिन्यात पावसाळा संपतो. इट कम्स आफ्टर द समर, तो उन्हाळ्यानंतर येतो. द रेन कूल्स द एअर अँड वी फील मच बेटर. पावसामुळे हवा थंडगार होते आणि आपल्याला खूप बरं वाटतं. ड्युरिंग धिस सीझन द स्काय इज ऑलवेज क्लाउडी. या ऋतूच्या दरम्यान किंवा या ऋतूच्या कालावधीमध्ये आकाश नेहमी ढगाळलेलं असतं, अभ्राच्छादित असतं. समटाईम्स इट रेन्स फॉर डेज टुगेदर. कधीकधी अनेक दिवस सतत पाऊस पडत राहतो. रोड्स बिकम मडी, रस्ते चिखलाचे होतात. द रेन इज अ ग्रेट ब्लेसिंग टू द फार्मर्स. पाऊस हा शेतकऱ्यांसाठी एक फार मोठा वरदान आहे. दे कॅन सो अँड कल्टिवेट दिअर फील्ड्स. ते पेरणी करू शकतात आणि त्यांच्या शेतांची मशागत करू शकतात. दे आर हॅपी इन द होप ऑफ हॅव्हिंग गुड क्रॉप्स. चांगलं पीक येईल या आशेने ते आनंदित होत असतात. द फार्मर्स आर व्हेरी बिझी ड्युरिंग धिस टाईम. या कालावधीत शेतकरी फार व्यस्त असतात. दे वर्क हार्ड अँड ग्रो फूड फॉर द नेशन. ते खूप मेहनत करतात आणि देशासाठी धान्य पिकवतात. समटाईम्स इट रेन्स फॉर डेज कंटिन्युअली. काही वेळेला दिवसेंदिवस सतत पाऊस पडत राहतो. द रिवर्स अँड पॉन्ड्स बिकम फुल ऑफ वॉटर. नद्या आणि तलाव पाण्याने तुडुंब भरतात. समटाईम्स फ्लड कम्स टू द रिवर्स. कधीकधी नद्यांना पूर येतो. वॉटर एंटर्स द विलेजेस अँड सिटीज फ्रॉम द फ्लडेड रिवर्स. पूर आलेल्या त्या नद्यांचं पाणी खेडेगावात आणि शहरात शिरतं. इट कॉजेस मच लॉस टू द प्रॉपर्टी ॲज वेल ॲज लाईफ. त्यामुळे संपत्तीची आणि जीविताची फार मोठी हानी होते. मेनी मेन अँड कॅटल आर ड्रॉन्ड. बरीचशी माणसं आणि गुरंढोरं बुडतात. स्टील द रेनी सीझन इज वेलकम्ड बाय द पीपल फॉर इट्स मेनी ॲडव्हान्टेजेस. तरी देखील त्याच्या अनेक फायद्यांमुळे लोकांकडून या ऋतूचं स्वागत केलं जातं. इट इज अन इम्पॉर्टंट सीझन इन इंडिया. हा भारतातील एक महत्त्वाचा ऋतू आहे.